वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने युवकाच्या घरावर नागरिकांचा हल्ला. वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. पत्नीचा शोध घेत असलेल्या पतीला चोर समजून नागरिकांकडून बेदम मारहाण. उत्तर प्रदेशातील इटावा येथे घटना. अबजत असे मयत पतीचे नाव. दिल्लीतील नितेशने हॉटेलच्या रूममध्ये ऑक्सिजनचा ओव्हरडोस घेत मृत्यूला कवटाळले. आजारपण आणि त्यासाठी लागणारा खर्च यामुळे तणावाखाली असल्याची माहिती. उद्योजक कौशिक यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं. आशिष यांचा घातपात झाल्याचा पोलिसांना दाट संशय. इंदापूर येथील सचिन दिलीप सातव या तरुणाने केक कापण्यासाठी केला तलवारीचा वापर. आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करत पोलिसांकडून बेड्या. नेहमीच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या. मुरादाबाद जिल्ह्यातील घटना. झारखंडमध्ये अनैतिक संबंधातून एक धक्कादायक घटना. मुलाने आईच्या प्रियकराचा कायमचा काटा काढला. यानंतर पोलिसांकडून आरोपी राजन मरांडीला अटक. लखनौमध्ये लग्नाच्या 5 दिवसाच्या आतच पत्नी समोरच पती धीरजने संपवलं जीवन. सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर. पैसे मागण्याच्या कारणावरून हैदराबाद येथील नरेश यादीभाई लंगीचेट्टी या कामगाराचा खून. जालना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल. सासरच्यांच्या जासाला कंटाळून जन्मदात्या आईनेच या मुलीची गळा चिरून हत्या केल्याचं समोर. नाशिक मधील घटना.